हिंदी सिनेसृष्टी असो किंवा मराठी सिनेसृष्टी, खरंच या ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये नातं टिकवणं कठीणच. त्यामुळे आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून आपण पाहणार आहोत अशाच काही मराठी स्टार्स कपलची अधुरी कहाणी. असं म्हणतात मॅरेजेस आर मेड इन हेवन, पण आजच्या काळात स्वर्गात बांधलेली ही रेशीमगाठ टिकवणं मात्र कठीणच, नाही का? आजची स्पीडी लाईफस्टाईल, गोंधळलेली मनस्थिती, इगोमुळे नात्यात येणारा दुरावा, या साऱ्यातून सेलिब्रिटींनाही जावं लागतं. मराठी इंडस्ट्रीमधील काही फेमस स्टार्सना देखील या दुःस्वप्नातून जावं लागलंय. मराठीतील नंबर वन अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अमय गोसावी यांचं लग्न 15 डिसेंबर 2013 रोजी झालं होतं. अमय गोसावी हे प्रोड्युसर आहेत. सई आणि अमय या दोघांनीही प्रेम विवाह केला होता, आधी प्रेम आणि नंतर लग्न. मात्र अल्पावधीतच सई आणि अमय विभक्त झाले. जेव्हा ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. सईने मात्र अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही. मराठीतील स्टार अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं. स्वप्नील जोशीने आपल्या पहिल्या पत्नीसह म्हणजेच अपर्णा जोशीसह प्रेम विवाह केला होता. यांचं लग्न 2005 मध्ये झालं होतं, पण काही कारणांमुळे या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि 2009 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर स्वप्नील जोशी 2011 मध्ये याने लीना आराध्या बरोबर दुसरं लग्न केलं. स्वप्नील आणि लीना यांना एक मुलगी आहे जिचं नाव मायरा असं आहे. होणार असून मी या घरची या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. यातील श्री म्हणजेच शशांक केतकर आणि जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान यांचं या मालिकेच्या दरम्यान प्रेमाचं नातं फुललं. त्यांची ही लव्ह स्टोरी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूपच जास्त गाजली. स्मॉल स्क्रीनवर फुलणारी ही लव्ह स्टोरी पडद्यामागे देखील रंगत होती. खऱ्या आयुष्यात देखील हे दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. कालांतराने हे लव्ह बर्ड्स लग्नासारख्या पवित्र बंधनात बांधले गेले. स्मॉल स्क्रीन वरील या स्टार दाम्पत्याचा लग्न सोहळा म्हणजेच मराठी इंडस्ट्री मधील मोस्ट हॅपनिंग न्यूज होती. त्यांच्या मॅरेज कार्ड पासून ते त्यांच्या लग्नाच्या कॉस्ट्युम पर्यंत सगळ्याचीच चर्चा रंगली. मात्र काही दिवसातच दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या कानी येऊ लागल्या. यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता, मात्र ही बातमी पक्की ठरली. कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन शशांक आणि तेजश्री विभक्त झाले. कालांतराने शशांकने प्रियंका ढवळे हिच्या बरोबर दुसरं लग्न केलं, तर तेजश्रीने मात्र अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही. बिग बॉस मध्ये भाग घेतलेल्या शर्मिष्ठा राऊतचं पहिलं लग्न अमय निपाणकर यांच्या बरोबर झालं होतं. मात्र या दोघांचंही लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नुकतंच शर्मिष्ठाने तेजस देसाई यासह दुसरं लग्न केलंय. सध्या शर्मिष्ठा हे मन बावरे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारतीये. मराठी बिग बॉस फेम रुपाली भोसले हिचं देखील लग्न मिलिंद शिंदे यांच्या बरोबर 2012 मध्ये झालं होतं. मात्र या दोघांच्या नात्यातला ओलावा कायम नाही राहू शकला, त्यामुळे काही दिवसांनी दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. अभिनेत्री रुपाली ही सध्या अंकित मगरे याला डेट करत आहे अशी चर्चा आहे. हे दोघेही कधी लग्न करतात किंवा लग्न बंधनात अडकतात याची प्रेक्षकांना मात्र उत्सुकता आहे. स्वतः रुपालीनेच ती अंकितला डेट करत असल्याचा खुलासा केलाय. मराठीतील बिग डिरेक्टर महेश मांजरेकर यांचे देखील दुसरं लग्न झालंय. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव दीपा मेहता, मात्र हे नातं काही टिकलं नाही. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी मेधाशी दुसरं लग्न केलं. अग्गबाई सासूबाई या मालिकेतील गिरीश ओक यांचीही दोन लग्न झाली आहेत. गिरीश ओक यांच्या पहिल्या पत्नीचं नाव पद्मश्री पाठक. या दोघांना एक मुलगी आहे जिचं नाव अभिनेत्री गिरिजा ओक बावकर आहे. तिचेही आता लग्न झालंय. गिरीश यांनी दुसरं लग्न पल्लवी ओक बरोबर केलंय. त्यांना दुर्गा नावाची एक मुलगी देखील आहे. अभिनेता पियुष रानडे ह्याचेही दोन लग्न झालेत. पियुषचं पहिलं लग्न शाल्मली टोळेशीही झालंय. यांचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. त्यानंतर 4 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पियुषने दुसरं लग्न मयुरी वाघ हिच्या बरोबर केलंय. अस्मिता या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली आणि तिथून नंतर हे नातं लग्नाच्या रूपात बदललं. कालांतरानं मात्र हे दोघे पण विभक्त झाले.
तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करायला विसरू नका. तसंच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मराठी इंडस्ट्रीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी नक्की फॉलो करा CNX फिल्मी.